आपल्या सोबत सावरकरांचे पंटू रणजित सावरकर जोडले गेलेले आहेत. रणजित जी, या निर्णयावर आपली प्रतिक्रिया काय आहे? हा अत्यंत चांगला निर्णय आहे. विशेषतः आपण बघितलं की सावरकर बीए पुण्याला झाले, पण त्यांच्यानंतर त्यांनी एलएलबी ची पदवी मुंबई युनिव्हर्सिटीतनं घेतली होती आणि मुंबईला त्यांनी अभ्यासही केलं होतं आणि त्यानंतर ते लंडनला गेले आणि 1910 मध्ये त्यांची एलएलबी ची पदवी काढून टाकण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाला आज देखील वस्तीवर नाव दिलं, हा एक चांगला निर्णय आहे. जी, अजून काय केलं गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? विद्यापीठाने त्यांना डिलीट मागेच दिली होती, पण त्यांच्या नावे एक अध्यक्षांनी ते उघडायला हवं विद्यापीठात, मुंबई विद्यापीठात सावरकरांच्या नावे. आणि सावरकरांना अनेक गोष्टी, आधुनिक गोष्टी प्रयास होता, तर विज्ञानाच्याही त्या बाबतीत तुम्ही करू शकता. सावरकरांना केवळ एका दृष्टीने तुम्ही संकुचित करू नका, तर त्याच्या दृष्टीने जर त्यांचं अध्यक्षण एक उभं केलं की ज्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून उभं करावं, राष्ट्रीय दृष्टिकोनातून उभं करावं, पण त्यांच्या नावाने तिथे जरूर व्हायला पाहिजे. मला खेद फक्त इतकाच आहे की हा निर्णय होताना शिवसेना त्याच्यात तटस्थ राहिली, कारण माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे वारंवार सांगतात की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाहीये, पण आज शिवसेना या मुद्द्यावर तटस्थ राहणं ही एक खूप धक्कादायक गोष्ट मला वाटली. आणि सावरकरांसारख्या क्रांतिकारकाच्या बाबतीत राजकारण होत असेल आजही महाराष्ट्रात, ते दुर्दैवी आहे. जी, धन्यवाद रणजित जी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.